नमस्ते बाळ भाजलं तर काय करायचं सगळ्यांच्या घरी हे हो होऊ शकते म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हा नवीन संजीवनी मंत्र आहे हनुमान होऊन हा प्रत्येकाच्या फोनमध्ये आज टाका आणि दहा कोटी मराठी माणसांना हे कळू द्या आणि भाषांतर करून सगळ्या भारताला जगाला शिकवा ही मोठी देशसेवा आहे मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी एक पुस्तक वाचून दाखवतोय आहे त्याचं नाव आहे आजारी मुलांची सेवा अशी करा हे जागतिक आरोग्य संघटनेचं आदर्श उपचारांचं पुस्तक आहे हे आम्ही इंग्रजीतनं मराठी केलं हे पुस्तक जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर आहे आणि मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे हा व्हिडिओ नंबर नऊशे दहा मुलांचं भाजणं आगीने व गरम पाण्याने खूप मुलं भाजतात मरतात यावेळी इतरही इजा होतात उदाहरणार्थ छातीत गरम धूर जाऊन त्रास होऊ शकतो जे वाचतात ते विद्रूप होतात रुग्णालयात खूप दिवस राहिल्याने त्यांना मानसिक त्रास होतो हे बघा वाचताना संपूर्ण चांबडी जळाली आहे की अर्धवट जळाली आहे हे बघा संपूर्ण जळाली म्हणजे फुल थिकनेस म्हणजे खालचे गोष्टी दिसतात अर्धवट म्हणजे खालचं काही दिसत नाही पूर्ण जळालेली चामडी परत बनत नाही दोन स्वतःला प्रश्न विचारा एक किती खोल भाजला आहे संपूर्ण चामडी भाजली आहे का फुल थिकनेस भाजली आहे का येथे भाजलेला भाग काळा किंवा पांढरा दिसेल आणि सहसा तो कोरडा असेल त्याला संवेदना नसेल मग त्याला दुखत नाही मी या त्याला सेन्सेशन नाही त्याला जाणीव नसते तेथे स्पर्शज्ञान होत नाही बोटाने दाबलं तर दुखत नाही व तेथील भागाचा रंग बदलत नाही हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे पूर्ण चांबडी जळाली असेल तर ते दुखत नाही बोट लावल्याचं कळत नाही त्याचा रंग पा काळा किंवा पांढरा असतो ते कोरडं असते त्याचा रंग बदलत नाही आणि चांबडी अर्धवट जळली असेल तर त्याला पार्शियल थिकनेस बन्स म्हणतात तर हा भाग गुलाबी असतो लाल असतो फुकतो दुखतो त्यातून पाणी गळतं आणि तो, तो दुखतो दुख किती टक्के चांबडी जळाली आहे खालील तक तक्ता वापरा बाळाच्या किंवा आपल्या हाताचा एक पंजा म्हणजे एक वाटा चामडी अशी शंभर वाटे चामडी आपल्या अंगावर हो आहे म्हणजे शरीराच्या एक टक्का चांबडी आपल्या हातामध्ये आहे त्या हात हाताच्या मापाने मोजा किती किती वाटे चांबडी जळाली आहे समजा पाच हात जळाली असेल तर पाच टक्के इलाज खालील मुलं दवाखान्यात ठेवा एक दहा टक्क्यापेक्षा जास्त चामडी भाजली असेल तर चेहरा हात पाय सुशीचा परिसर म्हणजे पेरिनियम म्हणतात त्याला इंग्रजीत म्हणजे लंगोटाचा भाग व जोड भाजले असतील तर परिघासारखे चारही बाजूनी भाजले असतील तर आणि जे घरी बरी करता येणार नाही ही सर्व बाळं दवाखान्यात ठेवा परत वाचतो मुळे दाव मुले दवाखान्यात ठेवा दहा हात चामडी भाजली आहे एकूण तर किंवा चेहरा हातपाय सुशीचा परिसर कारण तो शीनी त्यात शी लागते म्हणून म्हणजे पेरिनियम म्हणजे लंगोट्याचा भाग व जोड भाजली असेल तर परिह्यासारखा चारही बाजूने भाजलं असेल तर आणि जे घरी बरी करता येणार नाही ती सर्व बाळ्या दवाखान्यात ठेवायला हवीत थे। भाजलेल्या भागात जंतुसंसर्ग नसतो जंतुसंसर्ग टाळा व बाळ जलद बरे करा धुराने श्वास नळीला इजा झाली आहे का हे बघा श्वासाला त्रास असेल तर प्राणवायू द्या श्वासमार्ग मोकळा ठेवा त्याला अडथळा येईल असं वाटलं तर एनेसेटिसला बोलवा तोंड व श्वास मार्ग खूप भाजला असेल तर इंट्युबेशन व ट्रेकिओस्टॉमी लागू शकेल आणि ती करावी या तक्त्याप्रमाणे किती चांबडी भाजली हे मोजा हे वयानासुर बदलते त्यासाठी तक्ता बघा आपला पंजाचा सगळ्यात छान आहे आता समजा एखादा बाळ तुम्हाला चित्र दाखवतो समोरून आणि मागून याला ए बी सी डी सांगितलं आहे म्हणजे म्हणजे ते तुम्हाला सांगतो पण हे बघा की पंजा म्हणजे एक वाटा फोर आम आणि खालचा हात म्हणजे दोन दोन टक्के वरचा हात म्हणजे दोन टक्के स एक हात म्हणजे पाच टक्के इकडे पाच टक्के छाती समोरून तेरा टक्के पाठ मागून तेरा टक्के सुसूचा भाग एक टक्का पायाच्या पाय खालचे पाय खाल तळवे दोन वाटे सी आणि सी एफ सी सारख्याच एफ आणि बी बी यांचे हे ला, पाय लहान मोठे होतात म्हणून बदलते हे वयानुसार बदलते तर डोक्याचं जे असतं तर जन्मवेळी डोक्याचा भाग म्हणजे दहा टक्के चामडी डोक्यामध्ये असते पण जी दहा वर्षाला त्याच्या निम्मे म्हणजे सहा टक्के होते मांडी जन्माच्या वेळी तीन टक्के चामडी असते मोठेपणी पाच टक्के होते पोटरीचे पाय जन्मवेळी दोन टक्के असतात आणि बाकी वेळा तीन टक्के चामडी म्हणजे पोटरीचे पाय असं आपण किती टक्के जळाले हे त्याप्रमाणे औषध उपचार करायला लागतो हे म्हणून महत्त्वाचं आहे तर या तक्त्याप्रमाणे किती चामडी भाजली हे मोजा हे वयानुसार बदलते त्यासाठी तक्ता बघा नंतर बाळाला आय सलाइन द्यायला लागते दहा टक्के व जादा भाजले असेल तर आय व्ही फ्लुईड द्यावे लागेल आधी नॉर्मल सलाइन अधिक पाच पर्सेंट डेक्स्टोज किंवा रिंगरिलॅक्टेड द्या आय व्ही सलाइन द्या दहा पर्सेंट व जादा भाजले असेल तर आय व्ही फ्लुईट द्यावं लागेल आधी नॉर्मल सलाईन अधिक फाय पर्सेंट डेक्स्टोज किंवा रिंगर लॅक्टेड द्या नंतर रोज अर्धा हाफ नॉर्मल सलाईन प्लस फाय पर्सेंट डेक्स्टोज किंवा रिंगर लॅक्टेड व फाय पर्सेंट डेक्स्टोज द्या दे। पहिले चोवीस तास किती सलाईन द्यायचं हे खालीलप्रमाणे ठरवा एक नेहमी चोवीस तासात लागणाऱ्या नेहमीचं सलाईन द्या आणि भाजलेल्या भागापाससाठी जास्त सलाईन द्या चार मिली प्रति किलो प्रत्येक एक टक्का भाजलेल्या चामडीसाठी <coughs> हे जे दोन्ही मिळून एकत्र तयार होईल यातला निम्म पहिले आठ तासात द्या आणि बाकी उरलेल्या ता सोळा तासात द्या उदाहरण वीस किलोचं बाळ आहे आणि पंचवीस टक्के भाजलं आहे तर संपूर्ण आय व्ही जल मे सलाईन किती लागेल चोवीस तासामध्ये याचं आपण गणित करूया तो भाजला नसता तरी त्याला साठ मिली प्रति तास असं चोवीस तासात द्यायला लागलं असतं अधिक चार मिली गुणला पंचवीस टक्के भाजला आहे आणि वीस किलो वजन आहे म्हणून चार मिली गुणला वीस गुणला पंचवीस या दोघांची बेरीज केली तर पहिलं आलं नेहमीची गरज एक किलो एक एक चार चार शून्य मिलीलीटर चौदाशे चाळीस मिलीलीटर आणि दोन हजार मिलीलीटर हे भाजलेल्याचं फ्लुईड दोन्ही मिळून झालं चौतीसशे चाळीस मिलीलीटर ह्याचं निम्म म्हणजे सतराशे वीस मिलीलीटर पहिल्या आठ तासात आणि सतराशे वीस मिलीलीटर उरलेल्या सोळा तासात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या चोवीस तासामध्ये आता जे सलाईन दिलं आपण चौतीसशे चाळीस त्याचं निम किंवा तीन चतुर्थाऊन द्यायचं याचा निम्म किंवा तीन चतुर्थाहून द्यायचा बाळाला हे आय व्ही जल देताना बाळाकडे बारीक लक्ष ठेवा एक नाडी दोन श्वासाचा दर तीन रक्तदाब आणि लघवी किती होते जास्त आय व्ही जेलाने शरीरावर ताण पडणार नाही अशी काळजी घ्या म्हणजे सुसू छान होत राहिली तर बाळ छान सुसू कमी झाली तर पाणी कमी झालं सुसू वाढली म्हणजे पाणी जास्त झालं तर डाय दाए, डायपर लावू नका चड्डी लावू नका लघवीकडे लक्ष ठेवा तर आपणच बघू शकू प्रत्येकजण बघू शकेल रक्त द्या खूप ॲनिमी असेल किंवा खोल खोल भाजले असताना जे रक्त नष्ट होते ते भरून काढायला रक्त द्या सर्व मुलांमध्ये सर्व मुलांमध्ये धनुर्वात प्रतिबंध करा धनुर्वाताची लस द्या जंतुसंसर्ग टाळा चांबडी फाटली किंवा तुटली नसेल तर तिला नाजूकपणे अँटीसेप्टिक औषधाने साफ करा तिला फाडू तोडू नका चांबडी फाटली तुटली असेल तर भाजलेला सर्व भाग काढा फोडा फोडा मेलेला सर्व भाग काढा असं पहिले काही दिवस करा उपलब्ध अँटीबायोटिक मलम लावा सिल्वर नायट्रेट सिल्वर सल्फाडायझाईन जिन्शियन व्हायलेट बीटाडीन आणि हे काहीच नसेल तर कुस्करलेली पपई चालेल हे सगळ्या भारताला आज सूर्य आज तत्काळ व्हॉट्सअपने सांगा कुठे भाजलं आणि काही नसेल तर कुस्करलेली पपई लावा मऊ पपई लावा जखम रोज स्वच्छ करून पट्टी करा जिथे पट्टी करणे शक्य नाही तेथे छोटे भाजलेले भाग उघडे ठेवा त्यांना स्वच्छ कोरडे ठेवा जखम पट्टी मलम लावल्यावर पट्टी लावली तर पट्टी चिटकते त्या तिथे आपण जर केळीचं पान ठेवलं आणि मग पट्टी बांधली तर केळीचं पान चिटकत नाही आणि जखमा लवकर भरतात हे सगळीकडे केलं जातं मी मग माझ्या छोट्या जखमेवर मलम आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवून पट्टी केली तर पान चिटकलं नाही नवीन संस जंतुसंसर्ग झाला तर त्याचा उपचार करा भाजलेला भाग पिकला त्यात जंतुसंसर्ग झाला पू झाला घाणवास आला सेल्युलायटिस झाला तर एमॉक्सोसिलेन द्या पंधरा प्रति किलो तोंडाने रोज तीन वेळा अधिक लॉक्सासिलेन पंचवीस मिलीग्राम किलो तोंडाने रोज चार वेळा सेप्टिसिमियाची शंका आली तर जेंटामेसिन साडेसात मिलीग्राम प्रति किलो रोज एकदा स्नायूत किंवा शिरेत द्या अधिक क्लॉक्सासिलिन पंचवीस मिलीग्राम प्रति किलो रोज चार वेळा स्नायूत किंवा शिरेमध्ये द्या भाजलेल्या भागावर खपली धरते त्याला एशार म्हणतात त्याखाली पिकले तर ही खपली काढा दुखणं कमी करा मलमपट्टी करतानाही ते दुखते तेही दुखणं कमी करा पॅरासिटामॉल द्या दहा ते पंधरा मिलीग्राम प्रति किलो दर सहा तासाने असह्य दुखण्यावर आय व्ही मॉर्फिन सल्फेट द्या शून्य पॉईंट शून्य पाच ते शून्य पॉईंट एक मिलीग्राम प्रति किलो दर चार तासाने झायलोक्यांचं मलम लावलं पट्टी करताना तर दुखणं कमी होऊन जातं असा आमचा हा माझा अनुभव आहे धनुर्वाद आधी लस दिली नसेल तर टिटॅनस इम्युनोग्लोब्लिन द्या धनुर्वाद प्रतिबंधक प्रतिकारशक्ती जर लस दिली असेल तर धनुर्वातलंच बूस्टर द्या टिटॅनस इम्युनोग्लोबुलिन ही धनुर्वाद प्रतिबंधक प्रतिकारशक्ती आहे जर लस दिली असेल तर धनुर्वात लस बूस्टर द्या जर बूस्टरची वेळ झाली असेल तर आहार पहिल्या दिवशी शक्य तेवढ्या लवकर खाणं सुरू करा जास्त कॅलरी म्हणजे शक्ती व प्रथिने म्हणजे प्रोटीन्स जीवनसत्वे व लोह द्या अतिकुपोषित बाळांना सुरुवातीला लोह देऊ नका खूप जास्त भाजलेल्या बाळांना रोजच्या गरजेच्या दीड पट कॅलरी आणि दोन ते तीन पट प्रथिने लागतात साध्या शब्दात भाजलेल्या बाळाला दीडपट दुप्पट अन्न लागते बर्न कॉन्ट्रॅक्चर सर्वोत्तम उपचार दिले तरी जखमा भरताना कॉन्ट्रॅक्चर होतात म्हणजे जोड पूर्ण उघडू शकत नाहीत जखमा भरल्यावर खराब उपचार असतील तर हे जास्त होते हे टाळायला भाजलेल्या भागातील जोडांच्या हालचाली करत राहा जोडांभोवती काड्या आणि पट्ट्या बांधा म्हणजे जोड घली घडी केलेल्या अवस्थेमध्ये अवघडणार नाहीत या पट्ट्या फक्त रात्री बांधा या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या करू शकतो कसरत व्यायाम आणि पुनर्वसन हे लवकर सुरू करा आणि शेवटपर्यंत चालू ठेवा बाळ जर दीर्घकाळ हॉस्पिटलमध्ये असेल तर बाळाला खेळायला खेळणी द्या प्रोत्साहन द्या आणि लाड करा आणि ही माहिती हा संजीवनी मंत्र आहे सगळ्यांच्या घरी सगळे भाजतात जगी एकदाही भाजला नाही असा कोण आहे विचारे मना तुझं शोधोनेप आहे त्यामुळे ही माहिती प्रत्येकाला हवी हा संजीवनी मंत्राचा व्हिडिओ आहे आपण हनुमान होऊ आणि प्रत्येक फोनमध्ये हा टाकू हा सर्वांशी शेअर करू आणि भारताला छान करू आणि सगळ्या भाषांमध्ये सांगून भारत आणि जग चांगलं करू ही चांगली देशसेवा आहे हे आपण करू मी डॉक्टर हेमंत जोशी मुलांचा डॉक्टर विरारला आमचे सगळे व्हिडिओ बघा हे काही शे व्हिडिओ आहेत काही शे दोन चारशे व्हिडिओ आहेत मध्ये आम्ही पूर्ण मुलांचं आरोग्य कसं आजारी मुलांची सेवा कशी करायची सांगत आहोत हे सर्वांना शेअर करा धन्यवाद डॉक्टर हेमंत जोशी विरार जय हिंद